हॅलो फ्रेंड्स तर आज आपण थोडासा वेगळा थोडासा ट्विस्ट पाहणार आहोत तर आता आपण पाहणार आहोत चॉकलेट मँगो डिलाईट केक तर खूप सुंदर लागतो नक्की ट्राय करा आणि चला तर मग कसा बनवायचा तर ह्याच्या डिटेलमध्ये आपण बघूयात कसा हा चॉकलेट मँगो डिलाईट केक बनवायचा तर सुरुवात करूयात तर इथे एक चॉकलेटचा स्पॉन्ज मी तयार करून घेतला आहे आणि तो अर्धा किलोचा आहे इथे मी गुडरिचचा प्रिमिक्स वापरलं आहे आणि सहा इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे पूर्ण थंड झाल्यावरच स्पॉन्ज आयसिंगला घ्यायचा आहे त्याच्या नेहमीप्रमाणे तीन लेअर करून घेतल्या आणि एक केक बोर्डला आपण क्रीम लावली आणि एक जी स्लाइस आहे तर ती व्यवस्थित ठेवून सोक करून घेतली आहे सोक केल्यामुळे स्पॉन्ज सॉफ्ट होईल आणि खाताना खूप छान लागेल त्यानंतर थोडीशी व्हिपक्रीम घेतली आहे मी सन व्हिपची व्हिपक्रीम वापरत असते थोडीशी क्रीम घेऊन इथे मी मालाचं क्रश वापरते शक्यतो मालाचे क्रश खूप छान आहेत थिकही आहेत थोडेसे आणि खूप टेस्टही छान आहे तर थोडंसं मी क्रीमवरती टाकून त्यातच मिक्स करून तेही स्प्रेड करून घेतलं आहे व्यवस्थित असं हा जो केक आहे तर हा थोडासा ट्विस्ट आहे इथे चॉकलेट केक आहे आणि आपण मँगोचा टच देतो आहे म्हणजेच हा चॉकलेट मँगो डिलाईट केक खूप सुंदर लागतो तर इथे टू फ्लेवर येतात थोडे जवळजवळ तर इथे बघा पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपण रिपीट करतो आहे तर हा जो केक आहे तर हा जरा नवीन वेगळा नक्की ट्राय करून बघा कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्यानंतर पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपण रिपीट करतो आहे आणि केक जो आहे तर तो व्यवस्थित सगळा आपण कव्हर करून घेऊयात क्रीमने तर फिनिशिंग व्यवस्थित करायची आहे तुमचं काम कसं आहे त्यावरतीसुद्धा तुमच्या ऑर्डर्स डिपेंड असतात तर खूप छान सपोर्ट करताय असाच सपोर्ट इथून पुढेही राहू द्यात आणि नक्कीच लवकरच आपण नक्कीच लवकरच आपला चॅनल जो आहे तर तो खूप लवकर मोठा होणार आहे तुमचा जर का असाच सपोर्ट राहिला तर आणि सर्वात महत्त्वाचं आपला चॅनल जो आहे तर त्यावरती सर्व मराठी व्हिडिओ आहेत आणि खूप सोप्या इझी मेथडने मी डिझाईन सांगत असते आणि जर का तुम्हाला डिझाईन सुचत नसेल ऐनवेळी तर सरळ आपलं चॅनल ओपन करायचं आहे आणि भरपूर सारे केक त्यावरती आहेत तर तुम्हाला खूप मदत होईल तर इथे केकची व्यवस्थित फिनिशिंग करून झाल्याच्या नंतर केकचे मी टू पार्ट्स करून घेतलेत एका एक पार्टवरती इथे मी वापरला आहे न्यूट्रल जेल यामध्ये मी व्हाईट आणि ऑरेंज कलर मिक्स केला आहे आणि त्याने सगळीकडून व्यवस्थित आपल्याला कवर करायचं आहे पूर्ण केक नाही फक्त अर्धा केक आपल्याला वरच्या साईडने कव्हर करायचा आहे आणि साईडने मी अगदी ड्रिपिंग देणार आहे इथे ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर वापरल्यामुळे अगदी मँगो ज्यूस सारखा किंवा मँगोचा प्रॉपर कलर इथे आलेला आहे जसा की आंबरसचा कलर असतो सेम तसाच तर सध्या मँगो सीझन आहे आणि खूप साऱ्या कमेंट होत्या की वेगवेगळे केक दाखवा मँगोचेच तर इथे पुन्हा एकदा अर्ध्या साईडला मी चॉकलेट टाकून घेते तर जे चॉकलेट आहे ते गनाश चॉकलेट चौक, गणाश आहे जे की आपण बनवलं होतं आणि तेच हे गणाश आहे वापरण्याच्या वेळी कसं वापरायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच तर इथे बघा अशा मेथडने हे जे हेही गणाश मी पसरवून घेतले अगदी छान आणि जो हा केक आहे हा ट्विस्ट थोडासा दोन फ्लेवरमध्ये एकच केक तर चॉकलेट मँगो डिलाईट केक तुम्ही ही नक्की तयार करून बघा त्यानंतर इथे घेतलं आहे मी मोदकचं नोझल आणि पायपिंग बॅगमध्ये थोडीशी ऑरेंज कलर टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये व्हाईटच क्रीम ठेवली आहे तर तिने बॉर्डर करून घेते आणि वरच्याही साईडला डिझाईन करून घेणार आहे तर खूप साधा सोप्पा परंतु तितकाच सुंदर असा टू फ्लेवर मॅंगो चॉकलेट डिलाईट केक नक्की तयार करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं माझं फेसबुकला पेज आहे धनश्री केक्स आणि इन्स्टालाही तुम्ही मला फॉलो करू शकता तिथेही धनश्री केक्स नावाने सर्च करू शकता तर नाहीतर आय डी माझा अबाऊटमध्ये आहेच आहे तर इथे आपले व्यवस्थित कवर नंतर मी एक मँगो घेतला आहे आणि एक फोड तयार करून घेणार आहे ही मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे आणि ही जी व्यवस्थित काप केलेत तर ही जी फोड आहे ती थोडीशी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे काप त्याचे तर बघा आणि ह्याला थोडंसं काळी पडू नये फ्रेश राहावी म्हणून थोडंसं न्यूट्रल जेल आपण त्यावरती ब्रशच्या मदतीने लावणार आहे तर न्यूट्रल जेलने काय होईल मँगो जो आहे तर तो असाच्या असा राहील कारण की जो केक आहे तो आपण फ्रीजला सेट करण्यासाठी ठेवणार आहे आणि ह्याची टेस्ट चेंज होऊ नये किंवा हा काळा पडू नये त्यामुळे आपण थोडंसं न्यूट्रल जेल लावलं आणि इथे एक आणखी एक म्हणजेच आपण पानं घेतले आहेत हे माझ्याकडे आहेत तुळशीचे पानं तर ह्या पाने पानांनी एक वेगळा गेटअप येऊन जाईल म्हणून मी एक काहीतरी थोडंसं चेंज आ, तर तुम्हीही अशी पानं नक्की वापरा परंतु वापरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्या आणि तुळशी तुळस जी आहे तर ती तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच आपल्या हिंदू धर्मामध्ये आ, तर जरी तुम्ही सिटीत राहत असाल तर ही पानं नक्की तुम्हाला अवेलेबल होतील म्हणून तर बघा खूप सुंदर हा चॉकलेट मँगो डिलाईट केक कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जर का व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या बाय